सोबत झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने बँक बंद पुकारला आहे. आयबीए सोबत 3 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर ठोस तोडगा न निघाल्याने युनायटेड फोरम ऑफ बँक युनिव्हर्सने बँक बंद पुकारला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या नेतृत्वाखाली संपात 9 संघटनांनी देशभरातील 10,50,000 कर्मचारी सहभागी झाले असून बँक ऑफ महाराष्ट्रासमोर निदर्शने करण्यात आली आहे. या निदर्शनामध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी निदर्शने केल्या आहेत. काय नेमकं संपाचं कारण आहे आणि किती दिवस चालणार आहे, काय नेमक्या मागण्या आहेत? संपाचं कारण हे सर ते माहिती काढा. बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारवाढीच्या संदर्भात आहे आणि पगारवाढीच्या संदर्भासहित इतर मागण्या पण त्यात आहेत की जे रेग्युलेटेड वर्किंग आवर्स पाहिजेत, पेन्शनमध्ये अपडेशन पाहिजे, फॅमिली पेन्शन थोडी वाढली पाहिजे, 5 डे वीक बँकिंग इंडस्ट्रीला मिळाला पाहिजे, अशा अनेकविध मागण्यांसाठी जो आमचा वेतन करार मागच्या 27 महिन्यांपासून प्रलंबित आहे, नोव्हेंबर 2017 पासून जो प्रलंबित आहे, 27 महिन्यानंतर सुद्धा तो संपत नाही आहे आणि बँकिंग इंडस्ट्रीला कर्मचाऱ्यांना जो हवा असलेला अभिप्रेत असलेला वेतन करार जो 2% ऑफर पासून आता 12.5-12% ऑफर पर्यंत येतोय त्याचा निषेध करण्यासाठी आणि लोकांच्या पदरामध्ये त्यांच्या न्याय हक्क मिळवून देण्यासाठी हा संप आम्ही 2 दिवसाचा करतोय. सर समजा मागण्या पूर्ण झाली झाल्या तर याच्या पुढचं काय पाऊल असेल? तर या 2 दिवसाचा संप हा लाक्षणिक संप आहे, हा गव्हर्नमेंटला इशारा देणारा संप आहे. या 2 दिवसाच्या संपानंतर सुद्धा जर का या पदरात पडल्या नाही कर्मचाऱ्यांच्या मागण्या तर पुढच्या महिन्यामध्ये 11, 12 आणि 13 मार्चला आम्ही 3 दिवस पुन्हा संपावर जाणार. सरकारला आम्ही याची नोटीस सर्व केलेली आहे आणि त्या 3 दिवसाच्या संपानंतर सुद्धा वाटाघाटी जर का आम्हाला हव्या असल्या मार्गाने गेल्या नाहीत तर 1 एप्रिलपासून अख्खी बँकिंग इंडस्ट्री ही बेमुदत संपावर जाणार आहे. सर तुमचं नाव आणि पद सांगा. सुनील शिंदे, स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन जनरल सेक्रेटरी. बँकेमध्ये कंत्राटदारांना कायमस्वरूपी घेण्यात यावे, पेन्शन तसेच 27 महिन्यांपासून रोखलेली वेतन करारानुसार वेतन देण्यात यावे अशा मागण्या बँक कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.